साधारणतः ॲडमिशन इतक्या मोकळ्या जातात, त्यामुळे आरक्षणाच्या विषयी इतक्या स्ट्रिक्टली कठोरपणे इम्प्लिमेंट होत नाही. आर्ट्स सायन्स कॉमर्समध्ये काही कॉलेजेस त्याने आले की जिथे 10% मराठा आरक्षण नाही. त्यावर जो मी डायरेक्टरला फोन केला देवळांकरांना, आणि त्यांना म्हटलं की ते सगळ्या कॉलेजेसवर कारवाई करा, आणि आता त्यांची ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण झाली असं निश्चित न करता त्यांना 10% वाढीव द्या, आणि सगळ्या की 10% पूर्णपणे तुम्हाला मार्गदर्शन वापरावं. ऑन टेबल डिस्कशनने मौलिकवर आले विषय समजा, ऑन टेबल डिस्कशनने हे प्रश्न संपले आत्महत्या सगळं समजातून झालं आहे. कोणी कोणामध्ये घुसत नाही आहे, आणि ओबीसी समाजाने सुद्धा समजून घेतलं पाहिजे की सरकार नवीन काही देत नाही. मराठा समाजाच्या हक्काचं काय सापडली तर कुठली सर्टिफिकेट द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे. सर बाईटने कोणती सर्टिफिकेट मिळालं एकाला की आपण त्याच्या पितृकडून येणार आहे, वडिलांकडून येणार आहे, आजोबाकडून येणार आहे, आजोबाकडून येणार आहे, सगळ्यांना मिळणार की नाही मिळणार. कायदाच आहे, नवीन कुठे कायदा घेणे आधीच आहे. ओबीसीने गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही, आणि मराठा समाजाने सुद्धा आपल्याला कोणती लोन सापडल्यानंतर आपल्या नातेवाईकांना मिळणार की नाही. तर वारंवार सरकार पुढे जायच नाही आचारसंहितेमुळे जी आर करण्याचा राहिला, अन्यथा मंत्रिमंडळाच्या मोसामध्ये निर्णय झाला तो मंत्रिमंडळामध्ये व्हावा लागतो, त्याशिवाय त्याला अधिकृतपणा येणार नाही. मी माझे मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी अजितदादा यांचं गेले 2-3 दिवस त्यांना असं म्हणतो आहे की आचारसंहिता मुंबईमध्ये आहे हे आपल्याला माहिती नसेल, ती 26 तास त्यामुळे अधिवेशन 10 जूनला होणार होतं, ते 27 वर गेले, आधी 24 वर गेले, लक्षात आलं की 26 27 वर गेले. जरी महाराष्ट्रातली आचारसंहिता देशातली आचारसंहिता असली तरी ती मुंबईत पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीमुळे आहे, म्हणून हा विषय पेंडिंग आहे. आचारसंहिता संपल्याचा विषय मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्ट सायन्स कॉमर्समध्ये मुलीच नाही मुलांनासुद्धा 100% फी माफ असते, ती ॲडमिशन आता सुरू आहे. ज्याच्यामध्ये हा मुद्दा येणार आहे पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग, त्या ॲडमिशनचा 1 महिना आहे.